हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर काल झाली कार्तिकी एक एकादशी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी बनवते मी पुरणपोळी तसं म्हटलं तर, तर उपवास माझा सकाळी सोडून झाला आणि आता बनवते संध्याकाळच्या वेळेस कारण सकाळी पुरणपोळी बनवायला काही नाही पण ते मॅनेज होत नाही संचितचं स्कूल असतं त्यांचं ऑफिस असतं आणि जरी मी सकाळी पुरणपोळी केली असती तरी काय खाल्ली पण नसती त्यांनी आणि टिफिन तर घेऊनच जात नाही ते म्हणून म्हटलं चला संध्याकाळच्या वेळेसच बनवावी आणि सकाळी एकटीसाठी बनवायचं म्हटलं तर कोणच बनवत नाही सगळे संध्याकाळीच मिळून खातील म्हणून म्हटलं चला संध्याकाळीच बनवावी आणि उपवास ओढायचं खरं म्हटलं तर निमित्त पोळ्या खायला सगळ्यांनाच आवडते संचेतला आवडते त्यांना आवडतात मला पण आवडते उपवास असो किंवा नसो महिन्यातून एकदा तर पुरणपोळी पोळी बनते म्हणजे बनतेच आता लवकरच बनवून घेते आता पुरणपोळीचं स्वयंपाक म्हणजे कसं जेवण जरा हेवीच असतं आणि हेवी, हेवी जेवण आम्ही नेहमी लवकरच करत असतो शक्यतो संध्याकाळ जास जास तर जास्त बनवतच नाही हेवी साधंच असतं काहीतरी आणि जरी चान्स बनवलं तर लवकर जेवण करत असतो म्हणून एक साडेचार पावणे पाच वाजलेत डाळ शिजवून झाली माझी आणि आता परतून वगैरे घेते परतून घेण्यासाठी मी कढईमध्ये तूप थोडं टाकलं तूप टाकले की मग आता डाळ टाकायची आणि गुळ कधी पण ज्यावेळेस डाळ आपण परततो त्यावेळेस असं कट वगैरे करून घ्यायचं नाही खुसून घ्यायचा खुसून घेतला की पटकन गुळ आहे तर वितळतो आणि डाळ पण पटकन परतून वगैरे होते म्हणून बडीशेप आणि इलायची भरपूर टाकायची म्हणजे पोळ्यांमध्ये कसा वास छान असं पोळ्यांमध्ये वास चान, असा छान असेल तर कसं पोळ्या खायला आवडतात आणि छान पण लागते बडीशेप भरपूर असेल तर आता माझ्याजवळ काय पुरण वाटायची ही नाही काय म्हणतो आपण त्याला चाळणी नाही त्यामुळे मी मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहे सुंटबडी शेप आणि इलायची थंड झाली की मग आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि सुंटेला थोडंसं मी वरवंट्याने त्याला चिंबवून घेते डायरेक्ट मिक्सरमध्ये मी लावत नाही कारण किती कडक असते ती आणि भांडं वगैरे भांड्याची जी पात असतात ते पण तुटतात कधीकधी त्यामुळे त्यांना थोडंसं बारीक करायची वरवंट्यामध्ये आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची त्याची पावडर आणि अगोदर माझ्याजवळ ज्यावेळेस पुरण वाटायची चाळणी होते त्यावेळेस मी काय मिक्सरमध्ये सुंडबडीशेप बारीक केली का डायरेक्टच टाकायची पण आता माझ्याजवळ चाळणी नाही मी मिक्सरमध्येच बारीक करून घेत असते त्यामुळं कसं चाळून मी टाकत असते बडीशेप आणि अगोदर चाळणी होते त्यावेळेस जे काय राहिलेलं जाड भाग आहे तर त्याला काय चाळणीमध्ये अगोदर राहत होता त्या चाळणीमध्ये आणि आता कसं मिक्सरमध्ये बारीक केलं की ते मोठं मोठं वाटतं आणि मग ते चांगलं पण दिसायला दिसत नाही त्यामुळं काय करते मी चाळूनच घेते आणि जे चाळलेलं जे शिल्लक राहिलेलं आहे सुंट बडीशेप इलायची पण थोडीफार असते तर्फर वगैरे तर हे मी काय टाकून देत नाही चहा केलं की चहामध्ये थोडं थोडं टाकायचं चहा खूप छान लागतो एकदा ट्राय नक्की करा मी काय करत असते फ्रीजमध्ये ठेवत असते आणि थोडं थोडं टाकत असते आणि संपूर्ण पण जाते एक आठ दिवसात आठ दिवस तर आरामात जातं आणि चहा पण एकदम छान बडीशेपचा वास लागतो थोडासा सुंट असते थोडीशी इलायची असते आणि चहाची टेस्ट पण खूप छान लागते एकदा तर मी असं शिल्लक राहिलेलं ठेवलं होतं आणि ते चहामध्ये टाकलं होतं मला त्याचा चहा एवढा आवडला ना मी नंतर अजून केलं होतं खास चहा टाकण्यासाठी तर असं करायचं काय काही शिल्लक राहिलेलं त्याच्यापासून पण प्रयोग टाकून न देण्यापेक्षा चहामध्ये वगैरे टाकलं तर छान लागतं आता झालं काय संचितची किचनमध्ये खूप लुडबुड असते एकदा त्याने हळद सांडून ठेवली एकदा म्हणजे काय सकाळीच सांडून ठेवली होती हळद आणि ते हळद हळद जर सांडलेली मी सगळं माझा हात पोचायचा रुमाला आहे त्याला सगळी पुसले त्यामुळे पिवळा पिवळा पण रुमाल दिसायला लागलाय आणि मिक्सरमध्ये पुरण बारीक करायचं म्हटलं की थोडा वेळ लागतो पटपट होत नाही थोडं थोडं टाकून त्याला पुरण वाटून घ्यावं वा लागतं आणि पुरणपोळीची तयारी जर आपण अशी पटकन अशी अगोदर करून ठेवली की पोळ्या करायला जास्त वेळ पण लागत नाही आता जवळपास मी एकच चार सव्वा चारलाच कुकर लावला होता डाळ पण शिजायला तसं काही वेळ लागत नाही पण सव्वा चारला कुकर लावून डाळ वगैरे शिजवून आपली थंड झाल्यानंतर मग सगळी प्रोसेस चालू होते आता हे पण काही मी लगेचच पोळ्या करणार नाही पोळ्या डाळ आता हे जे पुरण वाटलेलं आहे तयार केलेलं त्याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग ज्यावेळेस ते ऑफिसवरून येतील त्यावेळेस मग पोळ्या करायला घ्यायचं आणि असं पुरण पण थंड झालं की पोळ्या पण छान टमटमीत फुकतात पीठ पण मोळून घेतलं होतं पीठ पुरण नंतर भात आमटी करून ठेवायची आणि मग ते पण आले की नंतर मग गरमागरम पोळ्या करायच्या आणि लगेच जेवण करायला बसायचं तर असं असतं आणि हे सगळी तयारी खरं म्हटलं तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्या अगोदरची जी काय आपण तयारी करतो ती तयारी करायलाच भरपूर असा वेळ जातो त्यामुळं मी लवकरच तयारीला लागले होते आणि तयारी कराय पुरणपोळी म्हणले की भांडी पण भरपूर पडतात कट्ट्या पसारा पण पडतो आणि घाण पण होतं पुरण सांडतं त्यामुळे लवकर असं तयारी करायची लवकर तयारी करून निवांत बसायचं जेणेकरून तयारी असली का लगेच पोळ्या करायला काही वेळ लागत नाही लगेच फ्रीजमधलं पुरून घ्यायचं पीठ घ्यायचं आणि लगेच गरमागरम पोळ्या करून घ्यायच्या तर असं करत असते मी आहे माझा पांढरा मिक्सर आणि जरा काही बारीक केले की लगेच त्याच्या धूळ पडते लगेच घाण होतो डाग पडला की लगेच दिसतो त्यामुळे मी काय केलं त्याच्यासाठी साईडलाच एक सेपरेट रुमाल केला आहे ज्यावेळेस मी मिक्सरवर काय बारीक करते बारीक हो, करून झाले की लगेचच त्या रुमालीने पुसायचं मिक्सर गुंडाळायचं आणि ठेवायचं वर पण मिक्सर ठेवत नाही मी तिथं जागा आहे मिक्सर पण ठेवायला कट्याव पण फोडणी वगैरे दिले की ती तेल कट होते आणि ते मिक्सर जास्तच घाणवतो त्यामुळे मी आणि तसं पण मिक्सरचा वापर माझला मला तर रोज मिक्सर लागत नाही कधी तर लागतो मिक्सर त्यामुळे वर ठेवून पण काय अर्थ नाही खालीच मी मिक्सर आहे तर किचनच्या ट्रॉलीमध्येच ठेवत असते आणि आता सगळी तयारी झाली करून आणि जे काय कचरा आता कचरा डाळ वगैरे काय जे सांडले कचरा म्हणू शकत नाही जे काय सांडलं होतं तर ते सगळं आता मी ब्रश आहे माझ्याजवळ त्या ब्रशने सगळं गोळा करून आता सगळं कचऱ्यामध्ये ते टाकून द्यायचं आणि हे पाणी जे आहे तर त्याला पण गरम करायला आहे आणि ही सगळी तयारी होईपर्यंत आता जवळपास एक पास सव्वा होत आलेत आणि ते सव्वा सहा वाजेपर्यंत येतात आता एका तासाने येतेच त्यामुळे म्हटलं चला आता आमटी पण करून घ्यायची आणि भात पण लावायचा त्याच कुकरमध्ये भात पण लावायला लागले आणि हे सगळं डाळ झाली डाळ झाली कारण की त्याच्यामध्येच थोडंसं आमटीचं सा पाणी गरम करायला ठेवलं गेस त्याच्यामध्ये भात मग हे एवढं सगळ्या प्रोसेसमधून जर कुकर केला की तितका घाण होते त्याला घासायला एक दहा मिनटं जर सजत जातात आणि आता सगळी झाले माझं आता भांडी पडलेत भांडी थोडी पण नाहीत भरपूर असे भांडी पडले थोडं 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 म्हटलं तरी भरपूर भांडे पडतात आणि ते आता भांडी सगळी घासून घ्यायची आणि भांडी घासून झाली की मग आता आमटी करायची आमटी झाली की मग भात लावायचा आणि भात झाल्यानंतर मग निवांत पोळ्या करायला घ्यायच्या आणि ही सगळी तयारी केली का जास्त वेळ पण अजिबात जात नाही आणि शक्यतो काही करायचं पुरण आहे तर ना ज्यावेळेस आपण पोळ्या करायला घेतो ना तर सा 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 एक अर्धा पाऊन तास फ्रीजमध्ये ठेवायचं पूर्ण असं घट्ट होतं पीठ पण मळून ठेवायचं आणि पीठ पुरण असं छान असं थोडंसं घट्ट झालं की पोळ्या एकदम छान होते तुम्ही किती पण पुरण आहे तर पोळ्यामध्ये भरा पोळ्या अजिबात फुटत पण नाहीत आणि एकदम टमटमीत पोळ्या होते पुरण थंड पण पडतं आणि मऊ पण पुरण होतं तर ही पण टिप तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघू शकता आतापाँ आतापाँ हो आता पटापट भांडी घासून घेते तर मला एक कमेंट आली होती की तुम्ही व्हिडिओ कसं बनवता आणि ते पण मला सांगा तर व्हिडिओ बनवण्यासाठी मी काय असं सेपरेट मोबाईल वगैरे घेतला नाही जो माझ्याजवळ मोबाईल आहे त्याच्यामध्येच मी व्हिडिओ काढत असते त्याच्यातूनच इडिट करत असते आणि त्या मोबाईलमधूनच टाकत असते मी आणि एक स्टँड आहे माझ्याजवळ माझ्याजवळ स्टँड आहे तर त्या स्टँडला ज्यावेळेस मी काय करत असते तर त्यावेळेस ते मोबाईल स्टँडला लावायचा व्हिडिओ काढायचे आणि नंतर टाकायचे तर एक मो मोडिओ म्हणजे यूट्यूबसाठी सांगायचं झालं तर मी फक्त स्टँड घेतले आणि एक मायक आहे नाहीतर मोबाईल तर असतोच आपल्याजवळ आणि ते मो स्टँड पण मी स्वतः पण घेतलं नाही मला भाज्या भावाने घेऊन दिले स्टँड आणि मायक आहे तर त्यानेच घेऊन दिला होता आणि मोबाईल <स्ट>। तर मोबाईल पण खरं सांगायचं झालं तर त्याचाच आहे म्हणजे माझ्याजवळ मोबाईल होता पण इतकाच चांगला असा मोबाईल नव्हता म्हणजे होता पण इतकी कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली नव्हती आणि त्याच्याजवळ कॅमेरा कसा चांगला क्वालिटीचा मोबाईल होता मग त्यानेच मला मोबाईल पण त्याचा स्वतःचा दिला स्टँड आणि माईक पण त्यांनीच घेऊन दिले त्यामुळे यूट्यूबसाठी मी स्वतः असं काय घेतलंच नाही सगळं त्यानेच घेऊन दिलं आहे मला आणि आणि तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचा मोबाईल पाहिजे चांगल्या क्वालिटीचा नसला तरी पण चालते जो आपण वापरतोय तसा असला तरी म्हणजे बऱ्यापैकी व्हिडिओ दिसायला पाहिजेत थोडासा उजेड असेल तर अजून छान असं व्हिडिओ दिसतात आणि एक माईक आणि स्टँड एवढं असलं की बास होते बाकी काय सुद्धा लागत नाही यूट्यूबसाठी म्हटलं तर मी तेवढंच करून आहे तर व्हिडिओ साध्या मोबाईलमधूनच व्हिडिओ काढून टाकत असते यूट्यूबला चला तर आता मी आमटी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिलं कडेमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकायची हळद टाकायची आणि नंतर जे मी मसाला बारीक केला तो तर मसाला बारीक करताना मी खोबरं तीळ आणि लसूण आणि कोथिंबीर एवढं टाकलं होतं तर मी असं ऐकून होते की तिळ पण टाकले आमटे छान होते म्हणून भाजून घेतलेले थोडेसे तिळ पण टाकले होते आणि सिंपलच असते काही असं एवढं मसाले वगैरे मी टाकत नाही एकदम सिम्पल पण सिंपल आमटे पण छान लागते खायला शक्यतो शक्यतो आम्ही मसाले कमीच खात असतो त्यामुळे जास्त मसाले पण मी नाही वापरत नंतर ना थोडंसं पाणी टाकलं पाणी टाकल्यानंतर अजून तेल सुटेपर्यंत मसाला भाजला चटणी वगैरे टाकायची मीठ टाकायचं आणि नंतर जे डाळीतलं पाणी होतं ते डाळीतलं पाणी टाकायचं आणि एक उकळी काढायची आता आमटीला काही जास्त शिजवायची गरज नाही एक उकळी काढली का गॅस बंद करून टाकायचा आणि मस्त अशी झटपट आपली आमटी तयार झाले आमटी होते तोपर्यंत मी लगेचच गरम करायला गरम नाही भात पण एका साईडला लावला भात पण काय व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि आता लगेच मग पोळ्या करायला घे लागले मी पोळ्या करायला सगळी तयारी झाली होते आणि आता पोळी म्हणले की दूध पोळी तर आलीच त्यामुळं एका साईडला दूध पण गरम करायला ठेवले आता मस्त अशा टमटमीत पोळ्या बनवून घेते मी पोळ्या काही जास्त नसते मी करत मोदून चार ते पाच पोळ्या असतात त्यामुळे पोळ्या व्हायला पण जास्त वेळ लागत नाही आणि पापड पण करणार आहे संजीत म्हणत होता भजीसुद्धा बनव पण भजी काय के केले नाहीत मी तेलकट डोंगर नकोच म्हणलं सध्या कसं आबाळ येते मध्येच वातावरणात चेंज होतोय काल परवा तर पाऊस पण झाला थोडासा आणि त्याच्यात भजी वगैरे खाले की खोकला लागायचा त्यामुळे भजी नकोच म्हणलं पापड पण केलेत त्याला पण तव्या फक्त रोस्ट केले काय त्याला पण जास्त काय भाजत तुळून वगैरे काय घेतलं नाहीत आणि पुरण एकदम छान थंड झाले जवळपास पुरण एक तास, तास, तास ले ता ले ते दीड तास फ्रीजमध्ये होतं आणि दीड तासानंतर मग पोळ्या करायला घेतलेत मी आणि पुरण एकदम छान थंड झालं की पोळ्यामध्ये भरपूर असं पुरण बसतं आणि पोळ्या पण छान टमटमीत फुगतात आणि फुटत पण अजिबात नाहीत आता खरं सांगायचं झालं तर मी दळून आणले होते कशावर दुळून दिलेत ते पण माहिती नाही मला तरी पण पोळ्या एकदम छान अशा फुगलेत पण आणि फुटल्या पण नाहीत अजिबात आणि आता तूप किंवा तेल लावून आहे तर पोळ्या छान असं भाजून घ्यायच्या पोळ्या माझ्या करून जास्त वेळ लागत नाही पोळ्या करायला दूध पण गरम झालं आता सगळं कट्टा आहे तर त्याला आवरून घ्यायचा थोडाफारच आवरायचा था जेवण झाल्यानंतर मग जे काय राहिलेलं आहे तर ते सगळं करून घ्यायचं बाहेर भरपूर असा उजड आहे उजड आहे तोपर्यंत जेवण करायला बसायचं आलेत पण ते एक आज लवकरच आले सव्वा सहा देत आले की ते लगेच जेवण वगैरे करायला आता बसायचं आणि त्यांचं कसं दुपारी टिफिन घेऊन जात नाहीत दुपारी जेवण वगैरे करत नाहीत त्यामुळं आलं की आम्ही लवकर जेवण करायला बसतो जवळपास साडेपाच साडेसहा पावणे सातला आम्ही जेवण करायला बसतो मग ते ऑफिसवरून आले की फ्रेश व्हायचं की लगेच जेवण करायला बसायचं असं बसत वगैरे येत नाही चहा वगैरे पण घेत नाहीत त्यांना चहा पण आवडत नाही पहिला त्यामुळं कसं आले की जेवण करायचं आलं की जेवण झाले की लगेच खालून एक चक्कर वगैरे मारून यायची आणि लवकर जेवण पण कर केलं की जवळपास म्हणतात की जेवणामध्ये आणि झोपीमध्ये किमान तीन तास तर ता 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 गॅप पाहिजे आमचा तीन तासापेक्षा जास्तच गॅप होतो जास्त तीन चार तास तर ता आम्ही जेवण झाल्यानंतर मग चार तासाने झोपतो आणि पोळी बघू शकता तुम्ही एकदम छान टमटमी तशी फुगायला लागली आणि भरपूर असं पुरण पण बसलं होतं संचितला पुरण पोळी आवडते आणि मला म्हणत होता टिफिनला पण दे मला आता त्याला टिफिनला द्यायची बघू शकता कसं महाग बघत बसल्या वाट बघतोय माझी आणि लहान मुलांना कसं काय केलं की नवीन आवडतं खुश झाला पोळ्या वगैरे केल्या की त्याला आवडते पोळ्या खायला स्कूलला पण आता बघू त्याला देत थोडंसं आता पापड भाजून घ्यायला लागले मी पापड भाजून झाले की लगेचच गरमागरम जेवण करायला बसायचं तर जेवणाचं ताट आहे तर ते पण आता वाढवून घेतलेलं आहे पापड दूध चपाती आणि चपाती नाही पोळी आणि आमटी जेवण वगैरे झाले की संजय साहेबांचं चाललंय बघू शकता खेळ चाललाय आणि मला म्हणतोय तुम्हाला कशासाठी दाखवते मला दाखवू नको मी कसा खेळतोय ते आणि चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा ter bye bye